आंबेगाव पठारावरील डीपी रस्त्याच्या भूमिपूजनावरनं वातावरण पेटलंय. आंबेगाव पठारातील सर्वे नंबर 15 व 16 मधील चिंतामणी शाळा ते कात्रज देहू बाह्यवळण मार्गाचे भूमिपूजन राज्यमंत्री विजयबाप्पू शिवतारे यांनी नुकतंच केले. मात्र पालिकेची कुठलीही परवानगी नसताना व स्थानिक जागा मालकांना विश्वासात न घेता भूमिपूजन केल्यामुळं स्थानिक जागा मालकांनी प्रचंड विरोध केलेला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री विजयबाप्पू शिवतारेंनी काल घेतलेलं भूमिपूजन हे पूर्णपणे अनधिकृतपणे घेतलेलं भूमिपूजन आहे. त्या भूमिपूजनाला कुठलाही शासकीय दर्जा नसताना ते भूमिपूजन कालचं भूमिपूजन झालेलं आम्हाला कोणालाच मान्य नाही आहे. कारण हा प्रभाग क्रमांक 40 येतो. ह्या 40 प्रभाग क्रमांक 40 कुठल्याही म्हणजे शासकीय किंवा मनपामधील अधिकाऱ्यांनी कुठलंही टेंडर न लावता कुठलीही जागेची पूर्तता किंवा स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता केलेलं कालचं हे अनाठायी काम आहे. व केलेलं उद्घाटन म्हणजे येणारी 2019 निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जे 10 वर्ष जे पुरंदर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात त्यांनी लोकांना दिलेला शब्द पाळायचं आणि लोकांच्या तोंडाला पानं पुसायची लोकांची फसवणूक करायची ह्या माध्यमातून केलेलं कालचं उद्घाटन आहे ते आम्हाला मान्य नाही. कारण त्याचं एक की मी स्वतःही त्या सर्वे नंबर 28 जागा मालक असून माझी स्वतःची जागा त्यामध्ये 12 गुंठे जाते. तर त्याचं कॉर्पोरेशनने जो काही मोबदला आम्हाला जागा मालकांना द्यायला पाहिजे जागा मालकांना विश्वासात घेऊन जागेची संपूर्ण खातरजमा करून ज्या काही जागेच्या मोबदल्याबद्दल कॉर्पोरेशननी ताबा पावती करणे जागा हस्तांतरित करणे असं कुठल्याही पूर्वकल्पना न देता सूचना न देता डायरेक्ट भूमिपूजन करून काल रोडचं काम चालू केलं होतं. तर त्या रोडच्या संदर्भात मी विजयबाप्पू शिवतारेंना प्रश्न केला की तुम्ही असं काम अनधिकृतपणे कसं करता की आम्हाला विश्वासात न घेता जागा मालकांना विश्वासात न घेता हा डायरेक्ट रस्ता करण्यामागचा काय उद्देश आहे. तर ते म्हणले की आम्ही जनतेचे प्रश्न सोडवतो. जनतेचे प्रश्न असे 10 वर्षात तुम्हाला सोडवता नाही आले. आता तोंडापुढे निवडणुका असल्यामुळे तुम्ही जनतेचा प्रश्न सोडवता का? कारण जर जनतेचे खरे प्रश्न सोडवायचे तर 9-18 मीटरचा रस्ता आहे आणि तुम्ही फक्त 9 मीटर रस्ता करताय. 9 मीटर रस्ता करण्यामागचं कारण काय आहे की जर उद्या 18 मीटर केला तर लोकांना त्याचा पूर्ण लाभ होऊ शकतो. लोक त्या रस्त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकतात. 9 मीटर करणे म्हणजे काय की तात्पुरतं आपलं लाली पावडर करून रस्ता चालू करणे ह्या उद्देशाने त्यांनी केलेला कालचा खटाटोप आहे. मला एकच म्हणायचं की खरंच तुम्ही राज्याचे जलसंपदा मंत्री आहात. एक सत्तेतल्या पक्षाचे तुम्ही मंत्री आहात की जी सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत ती तुमचीच आहे आणि त्या जर माध्यमातून खरं रस्त्याचे किंवा विकासच काम दाखवायचं तर त्याला पूर्वनियोजित काम पाहिजे. जर तुम्ही रस्ता करायचा तो 18 मीटर केला पाहिजे. शेजारी हायवे रोड आहे त्या हायवे रोडला हा रस्ता जाऊन मिळतो. तिथं हा रस्ता झाल्यानंतर किती ॲक्सिडेंट होतील किती लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडतील त्याला जबाबदार कोण राहणार आहे? स्वतः मंत्री साहेबांनी जर स्वीकारलं की मी याची जबाबदारी घेतो तर नक्कीच त्यांनी ती जबाबदारी दाखवावी की जर उद्या कुणाचा मृत्यू झाला तर त्या मृत्यूला जबाबदार कोण? कारण याला सर्व्हिस रोडची गरज आहे आणि हा सर्व्हिस रोड बी पाहिलं का ह्या रोड बनत असताना सर्व्हिस रोड बी बनवावा. यांनी रस्ता बनवत असताना नुसतं फक्त तुम्ही नारळ फोडून चालणार नाही कारण सर्व्हिस रोडची गरज आहे. कारण हा नॅशनल हायवे रोड आहे. मुंबई बायपास रोड म्हणतो कात्रज ते देवरोडपर्यंत जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्याला सर्व्हिस रोडची गरज आहे. ते रस्ते फक्त तुम्ही नारळ पडता लोकांना भूमिपूजनाला बोलून मोठे मोठे आश्वासन देतात त्यातलं कुठलंही पुरं करत नाही आणि लोकांची दिशाभूल करण्याचा हा कालचा कार्यक्रम आहे. माझं म्हणणं एकच आहे की आम्ही रस्ता अडवलेला नाही. आज बी रस्त्यावरनं त्या लोक ये जा करतात त्याचा अर्थ की आमचा लोकांना विरोध नाही. आमचा विरोध कुठला आहे की आमच्यावर जो अन्याय होतोय की आम्हाला न विश्वासात घेता जागा मालकांना विश्वासात न घेता एकत्र न येऊन देता मी याच्याशी बोललो कोणाशी कोण बोललेलं नाहीये. कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी कुणालाही बोलवलेलं नाही. लोकांनी डायरेक्ट की तिथं आम्हाला ज्यावेळेस हा वाद झाला त्यानंतर लोक ह्या दबावाला बळी पडली होती त्यामुळे कोणी बोलत नव्हतं. पण आज लोक स्वतःहून बोलायला लागले की आम्हाला कोणालाही मोबदला मिळालेला नाही. आम्ही कोणीही प्रतिज्ञापत्र दिलेलं नाही. कॉर्पोरेशनने असं कुठलंही लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं नाही.
या प्रभागामध्ये अनेक असे विषय की जिथं विकास कामं रखडलेली आहेत आणि ती विकास कामं बाजूला ठेवून मंत्र्यांच्या हट्टापायी हा रस्ता कालचं करायचं ठरवलं होतं. आता मंत्र्यांचा हट्ट एवढाच आहे तर मला म्हणायचं की अजून या भागामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये रिंग रोड चाललेला आहे, त्या रिंग रोड बाबत त्यांनी अजून एकही स्थानिक मतदारांना कुठेही विश्वासात न घेता त्यांच्या बी रस्त्याचं असंच भूमिपूजन करून रस्ता ताब्यात म्हणजे जागा जमिनी ताब्यात घेण्याचं ठरवलं आहे. म्हणजे भूमिपुत्रांना भूमिहीन करणं हाच या मंत्र्यांचा ह्या राज्यातल्या प्रत्येक सत्ताधारी नेत्याचा हा उपक्रम आहे. त्यामुळं आमचा पूर्ण विरोध राहील. तुम्ही विकास कामं करा, आम्ही विकास कामाच्या बरोबर आहोत, पण विकास कामं करताना स्थानिकांना भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन विकास करावा. विकास वेडा झाला म्हणून तुम्ही विकास करण्यामागं आम्हाला वेडं बनवू नये, एवढीच आमची इच्छा आहे.